शालेय अभ्यासासोबतच खेळांनाही प्राधान्य द्या, सिनेस्टार आमिर खान यांचे प्रतिपादन. चंद्रपूर बल्लापूर मार्गावरील विसापूर येथे साकारण्यात आलेले अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने बनविण्यात आलेले स्टेडियम मधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होतील असा विश्वास सिनेस्टार आमिर खान यांनी व्यक्त केला. बल्लारपूर येथील FDCM मैदानात आयोजित मिशन शक्ती 2024 अंतर्गत आयोजित एका शासकीय कार्यक्रमात ते अतिथी म्हणून बोलत होते. बोलताना त्यांनी आपल्या शाळेतील आठवणी ताज्या करताना सांगितले की मी शालेय जीवनात असताना खेळात रमायचो. अनेक खेळ खेळले व खेळामुळे व्यक्तीला जीवनाचे मूल्यमापन करणे सोपे जाते असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमामध्ये नामदार मुनगंटीवार यांनी माउंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकवणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी व IIT प्रवेश परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या बल्लारपूर येथील गुणवंत विद्यार्थी कार्तिकेय गुप्ता या विद्यार्थ्याचे भरभरून कौतुक केले. या दरम्यान आमिर खान यांच्या हस्ते विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी केले. या कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री उईके, वन विकास महामंडळ अध्यक्ष चांदन सिंग चंदेल, चंद्रपूरचे आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भुंगळे, चंद्रपूर महापौर अंजली खोटेकर, बल्लारपूर नगराध्यक्ष हरीश शर्मा यांची उपस्थिती होती. आमिर खान यांना याची देही याची डोळा बघण्यासाठी हजारोंच्या संख्येत गर्दी होती. महावाईस न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नरेंद्र सोनारकर, चंद्रपूर. इस देश के भारत माता के चरणों में जो भी मेडल इस देश के हमारे भाई जीतेंगे उसमें चंद्रपुर गढ़चिरौली का भी मेडल होगा. अब इसकी तैयारी करने के लिए हम यहाँ एकत्रित हुए. आपका सर्वाना माहिती है कि आमिर खान की चीजें चित्रपट है, ते फक्त कधीच मनोरंजनाचे राहिले नाही. मनोरंजन तर होतं, पण मनोरंजनासोबत एक नव चैतन्य, एक शक्ती, एक दिशा देण्याचं कार्य. लगान चित्रपट आपण बघितलं, आमिर खानजीचा लगान चित्रपट, किच्या चित्रपटात इंग्रजांचा शेष सारा माफ व्हावा, कर माफ व्हावा, ग्रामीण भागाचे अपने शेतकरी बांधव एकत्र येतात. अगर मन में हम तय करते हैं कि हमें जीतना ही है, तो किसी ने सही कहा है, लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती.